अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट त्या संदर्भात कामावर रुजू होण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात येणार आहेत हायकोर्टानं काल बेस्ट कर्मचाऱ्यांचा बंद बेकायदेशीर ठरवत त्यांना कामावर रुजू होण्याविषयी आदेश दिले होते मात्र सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला बंद सुरूच ठेवला आहे त्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई होणार आहे खरं तर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अभ्यासच्या संपामुळे पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त मुंबईकर चाकरमान्यांचे अथोनात हाल होत आहेत तर या सगळ्या संदर्भात न्यायालयीन लढाई लढणं अपेक्षित होते मात्र बेस चालकानी थेट संपाचं हत्यार उपसलं एवढं करूनही न्यायालयात मात्र आपलं आंदोलन सुरू नसल्याचं अर्जाद्वारे म्हटलं आहे या सगळ्यात बेस्टच्या दुटप्पी भूमिकेबद्दल आता चाकरमान्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे तर या भूमिकेमध्ये सामंजस्यांची जी जी भूमिका होती ती भूमिका युनियनच्या नेत्यांनी घेणं आवश्यक होतं मात्र एकीकडे याच कॅनडियन करारावर युनियनच्या नेत्यांनी बेस्टच्या वतीनं सया केल्या होत्या आणि आता मात्र नवनवे कामगार नेते हा संपा पण चिघळणारच अशा प्रकारची भूमिका घेत आहेत या सगळ्यामध्ये नाहक भरडला जातोय तो म्हणजे मुंबईकर चाकरमानी एकूणच आपण पाहतोय मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बेस्टचे कर्मचारी वाहन चालक जिथे राहतात त्या ठिकाणी या नोटीसा चिकटवण्यात आलेल्या आहेत बेस्टच्या प्रशासनानं अतिशय तातडीची पावलं उचलली आहेत या सगळ्यावर आता कर कामगार नेत्यांची आणि त्यानंतर सरकारची आणि सरतेशेवटी राजकीय नेत्यांची ने आणि राजकीय पक्षांची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आमचे प्रतिनिधी पहा कृष्णा पाटील आहेत अमित जोशी आहेत पुनम नार्वेकर आहेत दीपाली जगताप आहेत अमोल पेडणेकर आहेत अजित मांढरे दीपक भातुसे अजित तांबोळी सोबत आहेत एस तांबोळी आपल्यासोबत आहेत सर स्वागत आपलं झी चोवीस तास मध्ये मेस्मा अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत काय सांगाल सर आवाज येतोय तांबोळी सर माझा हा येतोय ना या सगळ्या अंतर्गत बेस्ट प्रशासनानं आता कडक पावलं उचलली आहेत पावलं उचलावी लागणार आहेत आणि ते मेस्मात लागू झालाय मेस्मातच्या अंतर्गत जे जे काही होईल तेथे आम्ही कारवाई करणार नक्कीच ही कारवाई या क्षणाला जरी कायद्याच्या कचराट्यातली नेमकी कुठली असली तरी भावनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत कारण चाळीस ते पंचेचाळीस लाख चाकरमान्यांचे हाल होत आहेत या सगळ्या तुम्ही एकदा सा, सामुपचाराच्या वतीनं तुमच्या सगळ्या वाहकांना आणि चालकांना काय आवाहन कराल जी चोवीस तासच्या माध्यमात मी त्यांना हेच आवाहन करतो की तुम्ही कामावर हो या रुजू राहा हायकोर्टाचा आदेश माना आणि कामावर या नक्कीच कोर्टाचा आदेश आहे खरं तर या सगळ्या कॅनेडियन कराराच्या साठी कामगार नेत्यांनी ने एक सही केल्याचं पत्र होतं खरं तर हा चर्चेनं भाग मिटू शकला असता पण थेट कामगार नेत्यांकडनं आता हा संपद चिघवला जातोय त्या नेत्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नाही ते आता मी त्यांचे त्यांना काय सांगू साहेब त्यांना एवढं सांगू रिक्वेस्ट करू शकतो की या कामगारांना कामावर यायला सांगा फक्त नक्कीच आपणही जी चोवीस तासच्या वतीनं यांना आवाहन करूया की हे प्रश्न चर्चेनं सुटू शकतात थेट तुम्ही संपाची भूमिका घेऊ नका प्रश्न तुमच्या कुटुंबांचा असला तरी पंचेचाळीस लाख जणांची कुटुंब त्यांच्या नोकरीचा त्यांच्या धंद्याचा आणि त्यांच्या सगळ्या असुविधेचा हा प्रश्न निर्माण झालाय त्यासाठी सहकार्य करा हीच आपण झी चोवीस तासच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करूया आणि कामगार नेत्यांना सुबुद्धी मिळू अशा प्रकारची प्रार्थना व्यक्त करूया धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तांबोळी सर झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे